नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजय गोविंद चौधरी, मुकामपूर बोळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथला रहिवासी शेतकरी असून मी आज या ठिकाणी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची त्याची माहिती देतो. तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सहाय्यक कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य, आरसीएफ आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आणि त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेलो आहे. तर आज या ठिकाणी आपण सोयाबीन या पिकावर कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी चांगल्या प्रतीचे निवडून घेतलेले सोयाबीनचे बी घेतलेले आहे, त्याच्यावर आपण अगोदर प्रक्रिया जी काय आहे रासायनिक केली आहे, त्याच्यानंतर आपण आता याच्यावर बायोलॉजी प्रक्रिया करणं हे आजचं जे काय आहे प्रॉडक्ट त्याची. तर हे सोयाबीनचं बी घेतल्यानंतर आपण ते मोठ्यावर घेतल्यानंतर याचं प्रमाण असं आहे की एका किलोला 2 ml त्या 25 ml आहे, त्याप्रमाणे आपण याला घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होतं तर पिकाची जी सुरुवातीची उगवण क्षमता आहे, पुन्हा वाढ आहे, त्याच्यावर लागणारी कीड बुरशी वगैरे याचा प्रादुर्भाव पिकाला होत नाही आणि त्यामुळं पीक जोमात येतं. याच्यामध्ये एन पी केचाही समावेश असल्यामुळे पिकाला कोणताही अटॅक केला जात नाही. तर आपण याच्यावर हे करूया प्रक्रिया. हे ओतताना आपण पूर्ण सोयाबीन पिकावर पसरून ओतायचं, एका जागी ओतायचं नाही, कारण सोयाबीन पिकाची टरफल हे जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तसंच हे ओतल्यानंतर एकजीव करण्यासाठी आपण या ठिकाणी याला पोत्याला पोत्यावर हलकसं त्याला पुश करायचं आहे आणि त्याप्रमाणे केल्यानंतर त्याला आपण एक केल्यानंतर आपण त्याला एक सुकवण्यासाठी पांगवण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीचा वापर करायचा, कारण का त्याच्यामध्ये पिकाला बियाला कोणत्याही प्रकारचा इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि ते झाल्यानंतर कमीत कमी पेरणी अगोदर 2 तास याला सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि ती बी चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतर पेरणीला घ्यायचं आहे. याच्यामुळे शेतकऱ्याला जो काय आहे तो खतांचा खर्चही कमी येणार आहे आणि उत्पादन क्षमता चांगल्या आल्यानंतर उत्पन्न चांगल्या पद्धतीने भरघोस मिळणार आहे. धन्यवाद.